नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्मार्ट स्कूल ॲक्टिव्हिटी या चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मंडळी, या ठिकाणी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुखांना दिलं जाणारा ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचा बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शालेयविषयक जे काही घडामोडी आपण घेऊन येत असतो त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। चला तर मंडळी, या ठिकाणी आपण ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याविषयीची माहिती बघणार आहोत। पण तत्पूर्वी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रशिक्षण कोणासाठी, कोणत्या शाळा या ठिकाणी सहभागी होऊ शकतील, प्रशिक्षणाचे काय स्वरूप असेल, प्रशिक्षणाचे माध्यम काय असेल, प्रशिक्षण कालावधी काय आहे आणि प्रशिक्षणात कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार केलेला आहे। त्याच्यामध्ये काय आवश्यक सूचना आपल्याला लक्षात घ्यावायच्या आहेत त्याची संपूर्ण माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकच्या आधारे तो व्हिडिओ बघून घ्या, त्यातील संपूर्ण सूचना काळजीपूर्वक वाचून समजून घ्या। या व्हिडिओमध्ये फक्त आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करावायचं आहे, तर गुगल प्ले स्टोअर हे ओपन करावायचं आहे। तर सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोअर ओपन करूयात। गुगल प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथे सर्च बारमध्ये आपल्याला दीक्षा ॲप हे डाउनलोड म्हणजे सर्च करून घ्यायचं आहे। दीक्षा अशा पद्धतीने सर्च करून घेतल्यानंतर पहिलंच प्लॅटफॉर्म आपल्याला दिसतो आहे, प्लॅटफॉर्म फॉर स्कूल एज्युकेशन, याला टच करायचं आहे। याला टच केल्यानंतर इथं इन्स्टॉल नावाचं बटन येतं आहे, त्यावर क्लिक करून हे दीक्षा ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घेणं अनिवार्य असेल। डाउनलोड क्रिया ही पूर्ण झाल्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथे बघूया। बघा, दीक्षा ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर इथे ओपन या बटनवर क्लिक करायचं आहे। ओपन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे भाषा विचारली जाईल, आपल्याला जी भाषा हवी असेल ती भाषा आपण इथे निवडू शकतो। तर इथे मी इंग्रजी भाषा निवडतो आहे। इंग्रजी भाषा निवडल्यानंतर इथे कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आय एम अ टीचर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघा बोर्ड निवडावायचा आहे। इथे सर्वप्रथम बोर्ड निवडून घ्यायचा, जसं इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी निवडलेला आहे। आपला जो बोर्ड असेल त्या ठिकाणी आपण तो बोर्ड निवडू शकताय। आपण जर जिल्हा परिषदेच्या किंवा खाजगी शाळेच्या सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शिकवत असाल तर आपण निश्चितपणे स्टेट महाराष्ट्र या पद्धतीने बोर्ड निवडून घ्यावा। त्यानंतर मीडियम निवडून घ्यायचा, आपल्याकडे सेमी इंग्रजी माध्यम जर असेल तर आपण इथे मराठी माध्यम निवडायचं आहे। ज्यांच्याकडे फुल इंग्लिश मीडियम असेल, CBSE मीडियम असेल, त्यांनी इंग्रजी मीडियम निवडून घ्यायचं आहे। क्लासमध्ये आपण ज्या वर्गाला अध्यापन करताय त्या वर्गाचं चयन इथे करायचं आहे। जसं मी वर्ग 4थीला अध्यापन करतो आहे तर वर्ग 4था इथे निवडलेला आहे। हे निवडल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करावं। त्यानंतर आपल्याला इथे नवीन विंडो ओपन झालेली दिसेल आहे, हा ॲप्लिकेशन इथे ओपन झालेला दिसतो आहे। त्यानंतर आपल्याला काय करावायचं आहे, तर सर्वप्रथम जी काही स्क्रीन आपल्याला दीक्षा ॲपची ओपन झालेली दिसेल त्याच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खाली बघा, उजव्या कोपऱ्यामध्ये खाली आपल्याला प्रोफाईल नावाचं बटन दिसत आहे। प्रोफाईल नावाचं जे बटन दिसतं आहे त्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। बघा, या ठिकाणी प्रोफाईल नावाचं बटन दिसतं आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करूया। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, म्हणजे जे लॉग इन बटन दिसतं आहे त्या ठिकाणी लॉग इनवर आपण क्लिक करूया। लॉग इन पेजला क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन झालेला दिसेल ज्या ठिकाणी आपल्याला लॉग इन करावायचं आहे। लॉग इन करण्यासाठी आपल्याला ईमेलचा वापर करता येईल किंवा गुगलचा सुद्धा वापर करता येईल। तर इथे आपण सर्वप्रथम खाली जो आपल्याला हा जो ऑप्शन दिसतो आहे की साइन विथ गुगल या ठिकाणी क्लिक करूया। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल आहे। इथे आपल्याला हवं ते ईमेल आय डी आपण इथं निवडून घ्यायची, जसं मी इथे माझी ईमेल आय डी निवडून घेतलेली आहे। त्यानंतर थोडं वेळ लागेल। इथे बघा, जे काही दीक्षा ॲप वापरण्याचे जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्यात सर्व टर्म्स अँड कंडिशन आपण वाचून घेतल्यानंतर आय ॲग्री या ठिकाणी टिक करायचं आहे आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे। ह्यानंतर आपल्याला प्रोफाईल या बटनवर पुन्हा क्लिक करून इथे सबमिट डिटेल नावाचं बटन दिसतं आहे, या सबमिट डिटेलवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपण क्लिक करूया। सबमिट डिटेलवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला प्लीज प्रोव्हाइड द फॉलोइंग डिटेल्स असं दिसतं आहे। तर इथे माहिती आपण टाकून घेऊया, जसं इथे
आय एम अ टीचर, इथे टीचर निवडायचं आहे विथ स्टेट और इन्स्टिट्यूशन, म्हणजे इथे राज्याचं नाव निवडायचं, जे महाराष्ट्र निवडून घ्यायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. या ठिकाणी एक काळजी घ्यावायची आहे की जे काही स्टारवाले आपल्याला ऑप्शन दिसतात आहे, जसे बघा इथे आपल्याला स्टार दिसतात आहे, इथे पण स्टार दिसत आहे, तर ह्या गोष्टी काळजीपूर्वक आपण भरून घ्याव्यात, त्याच्यामध्ये कुठल्याही चुका होता कामा नये. तर इथे मोबाईल क्रमांक टाकावा, त्यानंतर आपली ईमेल आय डी इथे भरावी, त्यानंतर शाळेचं नाव इथे भरायचं. बघा शाळेचं नाव आपल्याला इथे लिहून घ्यायचं आहे, जसं इथे मी शाळेचं नाव लिहून घेतो आहे, इथे आपल्या शाळेचं नाव तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. बघा इथे मेसेज आलेला आहे की दिस स्पीच डज नॉट अलाउ द, म्हणजे स्पेशल कॅरेक्टर ओलाव नाही आहे, म्हणजे आपल्याला कॉमा वगैरे न देता इथे लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे शाळेचा यूडायस नंबर टाकावायचा आहे. त्यानंतर आपलं एंटर आय डी ऑर रिक्वेस्ट बाय द बाय युअर स्टेट बोर्ड ऑर ऑर्गनायझेशन, इथे आपली पर्सनल आय डी टाकायचे, ज्यामध्ये शालार्थ आय डी चालणार आहे, सोबत जे काही सरळ आय डी आपली तयार झालेली आहे शिक्षकांची, ते त्या ठिकाणी टाकून घ्यायचे. पगार बिलावर आपला जो इनर पेज असतो त्या ठिकाणी आपली आय डी दिलेली असते, 02 सुरुवात झालेली असते. तर अशा पद्धतीने मी माझी कॉपी करून घेतलेली आय डी या ठिकाणी पेस्ट करून घेतो आहे. माझी आय डी मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर याच्या सर्व माहिती भरून घेतल्यानंतर इथे आपल्याला ॲग्री या बटनवर क्लिक करायचं आहे. ॲग्री या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं जे फॉर्म आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणासाठी इथे पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू फॉर सबमिटिंग युअर डिटेल्स. यू कॅन एडिट दिस इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर प्रोफाईल इफ यू नीड टू, म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला ही माहिती बदलून घ्यायची असेल तर पुन्हा प्रोफाईलमध्ये जाऊन आपण ते एडिट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपलं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. इथं सर्व माहिती बघा आपण भरलेल्याप्रमाणे इथे दिसते का, त्याची सर्व माहिती इथे बघून घ्यायची. त्यानंतर आपली दीक्षा आय डी इथे दिसत आहे, बघा ही दीक्षा आय डी आहे, जी दीक्षा आय डी आपल्याला दिसते आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण अपडेट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपलं पूर्ण जे ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचं रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आत्ता जो काही आपलं कोर्स आहे तो कोर्स कधी सुरू होईल, काय तारीख असेल, त्याविषयीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. इथे बघा कोर्सेस कसं बघायचं, इथे कोर्सेसमध्ये आपल्याला बघा इथे लायब्ररी खाली बघा लायब्ररी कोर्सेस डाउनलोड्स प्रोफाईल या ठिकाणी आपल्याला बटन दिसतात आहे, कोर्सेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि टीचर कोर्सेस हा जो दिसतो आहे या ठिकाणी येऊन इथे निष्ठा प्रशिक्षणाचं जेव्हा प्रशिक्षण सुरू होईल इथे निष्ठा प्रशिक्षणाचं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर क्लिक करून आपण ते मॉड्यूल पूर्ण करू शकणार आहोत. तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन कसं करायचं हे एकंदरीत आपल्याला समजलं असेल. यानंतर मॉड्यूलनी आहे वेळापत्रक, ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचं कसं असेल, कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ही 18 कोर्सेस किंवा 18 मॉड्यूल पूर्ण करायचे आहेत आणि त्या 18 मॉड्यूलचं 6 सेशनमध्ये कसं विभाजन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण इथे बघूयात. तर सर्वप्रथम आपल्याला या ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचं जे रजिस्ट्रेशन आहे ते 24 नोव्हेंबर, म्हणजे नोव्हेंबर 24 ते नोव्हेंबर 27 या कालावधीमध्ये, या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून घ्यायचं आहे. जे रजिस्ट्रेशन आपल्याला दीक्षा पोर्टलच्या माध्यमातून किंवा दीक्षा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पूर्ण करून घ्यायचं आहे, त्या ठिकाणी आपला युनिक आय डी सुद्धा लागणार आहे, सरळ आय डी किंवा शालार्थ आय डी अनिवार्य असणार आहे, त्याच्या माध्यमातूनच आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रेग्युलर जे ऑनलाईन प्रशिक्षण आहे ते नोव्हेंबर 28 ते डिसेंबर 12 या कालावधीत पहिलं सेशन असणार आहे, ज्यामध्ये 3 कोर्सेस असणार आहेत. बघा नोव्हेंबर 28 ते डिसेंबर 12 तारखेला, डिसेंबर महिन्याच्या 12 तारखेपर्यंत हे तीनही कोर्सेस या 15 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. 3 कोर्सेस, ज्यामध्ये 3 कोर्सेस कोणते कोणते असतील, ते प्राधान्यक्रमातील जे पहिले 3 कोर्सेस असतील ते 3 कोर्सेस हे नोव्हेंबर 28 ते डिसेंबर 12 या तारखेपर्यंत पूर्ण करावायचे आहे. 12 डिसेंबरच्या नंतर 13 डिसेंबरला हे तीनही कोर्सेस बंद होतील आहे ऑटोमॅटिकली, त्याच्यामुळे आपल्याला हे तीनही कोर्सेस या 28 ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये करणं अनिवार्य असेल, त्यानंतर ते करता येणार नाही. जेव्हा आपण हे तीनही कोर्सेस
या नोव्हेंबर 28 ते डिसेंबर 12 या तारखेपर्यंत पूर्ण करणार तेव्हा आपल्याला पहिली सर्टिफिकेट दिली जाणार आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक मॉड्यूलसाठी आपल्याला म्हणजे प्रत्येक कोर्सेससाठी तीन तीन कोर्सेससाठी एक एक सर्टिफिकेट दिली जाणार आहे. तर अशा पद्धतीने पहिलं मॉड्यूल आपण इथं बघितलंय. दुसरं मॉड्यूलचं नियोजन जे आहे ते डिसेंबर 13 ते डिसेंबर 27 या कालावधीमध्ये केलेलं आहे, म्हणजे 13 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये, ज्यामध्ये या तीन मॉड्यूलचा समावेश करण्यात आलेला आहे. मॉड्यूल नंबर 4, 5 आणि 6 अशा पद्धतीने या सहाही मॉड्यूलचा अभ्यास, म्हणजे तीन मॉड्यूलचा अभ्यास या दुसऱ्या सेशनमध्ये करण्यात आलेला आहे, ज्या 13 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये. त्यानंतर 28 डिसेंबर ते 11 जानेवारी यामध्ये आपल्याला हे तीन कोर्सेस करावायचे आहेत, ज्यामध्ये कोर्स नंबर 7, 8 आणि 9 हे दिलेलं आहे. कोर्स बेस्ड असेसमेंट, पेडॉगॉजी ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे आणि पेडॉगॉजी ऑफ मॅथमॅटिक्स आहे. तर अशा पद्धतीचं तिसरं कोर्स किंवा तिसरं सेशन जे आहे ते तीन कोर्स आपल्याला 28 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये पूर्ण करावायचं आहे. बघा, चौथं सेशन जो आहे तो 12 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीमध्ये पूर्ण करावायचा आहे. प्रत्येक कोर्स किंवा प्रत्येक तीन कोर्स हे 15 दिवसाच्या आतमध्येच करावायचे. पुन्हा पुन्हा सांगत आहे, 16व्या दिवशी ते तिन्ही कोर्स बंद होतील आहे अशा पद्धतीने. त्यानंतर तिसरे तीन कोर्स म्हणजे नंतरचे जे कोर्स आहेत ते 27 जानेवारी ते फेब्रुवारी 10 पर्यंत तीन कोर्स आणि फेब्रुवारी 11 ते फेब्रुवारी 26 पर्यंत तीन कोर्स असे पूर्ण 18 मॉड्यूल्स या माध्यमातून आपल्याला पूर्ण करावायचे आहेत. अशा पद्धतीने फेब्रुवारी 26 फेब्रुवारी पर्यंत हे सर्व कोर्स कंप्लीट केल्यानंतर आपल्याला शेवटी 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये ऑल 18 मॉड्यूल्स फॉर टीचर्स हु मिस एनी ऑफ दीज मॉड्यूल्स, म्हणजेच बघा जे 18 मॉड्यूल्स आपल्याला दिले गेलेले आहेत त्या 18 मॉड्यूल्स पैकी जर आपले काही मॉड्यूल सुटलेले असतील तर ते सुटलेले मॉड्यूल सुद्धा आपल्याला इथे कव्हरअप करण्याची एक संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे ते 18 मॉड्यूल कोणतंही सुटलं असेल तर 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये त्या 18 पैकी कोणतंही मॉड्यूल आपण पूर्ण करण्याची संधी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. ते आपण 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये पूर्ण करू शकतोय. अशा पद्धतीचं एक ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षणाचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. या वेळापत्रकासंदर्भात अजून काही आपल्याला डाऊट असतील तर नक्कीच कॉमेंट करून सांगा, त्यावर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल आणि काही माहिती सुद्धा पुरवली जाईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार.